नमस्कार. निरामय जीवन ह्या कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमेनीस आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये आपण स्वयंपूर्ण उपचार पद्धती ह्या उपचार पद्धतीविषयी जाणून घेतोय. ही अशी उपचार पद्धती आहे की ज्याच्याद्वारे कुठलाही आजार हा विना औषध आणि विना स्पर्श बरा होऊ शकतो. आणि या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. डॉक्टर, मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की आपण सप्तचक्रांविषयी जाणून घेतलं आणि त्यातल्यासुद्धा मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र यांच्याविषयी आपण तपशीलवार जाणून घेतलं की आपली शारीरिक अवस्था आणि मानसिक अवस्था ह्याच्यात ह्या चक्रांची काय भूमिका असते. किंवा कलाकारांच्या बाबतीत आपण बघितलं की स्वाधिष्ठान चक्र हे स्ट्रॉंग असतं, तर कर्तबगार लोकांच्या बाबतीत मूलाधार चक्र स्ट्रॉंग असतं. त्याचबरोबर आपण अस्थिसंस्था आणि प्रजनन संस्थामध्येही हे चक्र कशी कार्यरत आहेत हेही पाहिलं. आता पुढच्या चक्रांविषयी आम्हाला जाणून घ्यायचं. निश्चितपणे आपण प्रेक्षकांना आणि सगळ्यांनाच हे चक्रांबद्दल का सांगतोय, कारण स्वयंपूर्ण उपचार ह्याचा मूळ पायाच आहे हा. स्वयंपूर्ण उपचार जसं आपण म्हणालो तसं विना औषध आणि विना स्पर्श उपचार आहेत. मग हे उपचार होतात कसे, तर हे ह्या सप्तचक्रांवरती आणि पंचतत्वांवरती केले जाणारे उपचार आहेत. आणि त्याच्यामुळे स्पर्श करावा लागत नाही, औषध द्यावं लागत नाही. आपण काय करतोय तर या चक्रांमध्ये जो काही ऊर्जेचा असमतोल झाला आहे तो समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी हे उपचार आहेत. मग हा समतोल साधायचा म्हणजे काय, तर तिथे जे काही अनावश्यक साठलंय, ज्याच्यामुळे आवश्यक गोष्टी तिथे पुरवल्या जात नाही आहेत, तर त्या अनावश्यक गोष्टी काढणं आणि आवश्यक गोष्टी त्या चक्रांना पुरवणं, मग हे सगळं ऊर्जेमध्ये केलं जातंय. बरं, तर ऊर्जा ही चक्र जी आहेत हा देखील ऊर्जेचाच एक भाग आहे. आपल्या भौतिक शरीराच्या बाहेर जो आपला ऊर्जा देह आहे, आपल्याला बऱ्याच लोकांना हा ऊर्जा देह ही कन्सेप्टच माहिती नाही आहे. ऑरा हा शब्द ऐकलेला असतो, जसं तुम्ही मागच्या वेळेला म्हणालात की एखाद्याचा ऑरा आहे असं आपण म्हणतो, पण ऑरा आहे म्हणजे काय, ज्या वेळेला तुमचा तो ऑरा छान असतो, चांगला असतो, सशक्त असतो, तेव्हा ॲक्च्युली तुमची बॉडी लँग्वेज बदललेली असते, तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला असतो आणि त्याच्यामुळे कुणाचंही लक्ष लगेच तुमच्याकडे जातं आणि त्याला जाणवतं की हा माणूस काहीतरी वेगळा आहे. का, कारण त्यावेळेला तुमचा तो ऑरा, तुमचा तो ऊर्जा देह सशक्त असतो, सक्षम असतो. मग हा अशक्त का होतो, तर हा अशक्त का होतो कारण या चक्रांमध्ये काहीतरी दोष उत्पन्न होतात. अच्छा, चक्रांमध्ये दोष उत्पन्न होतात त्यामुळे हा जो काही तुमचा ऑरा आहे, हा ऊर्जा देह आहे, हा योग्य पद्धतीने ऊर्जा घेऊ शकत नाही. तिथे चांगली आवश्यक ती ऊर्जा साठलेली राहू शकत नाही, तिथे अनावश्यक ऊर्जा साठत जाते आणि मग तो ऑरा डिस्टर्ब होतो आणि मग ती व्यक्ती डिस्टर्ब होते. तिच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतं की ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, ही छान नाही आहे, ही निरोगी नाही आहे. तर हे का आहे, तर ह्या ऊर्जेमुळे ही ऊर्जा ह्या सप्तचक्रांमधनं आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत असते. जसं तुम्ही म्हणालात मूलाधार आणि स्वाधिष्ठान ही दोन चक्र आपण पाहिली, ज्याच्यामध्ये मेजरली अस्थिसंस्था डिस्टर्ब होते, त्यावेळेला महत्त्वाचा जो पृथ्वी तत्व आहे ते डिस्टर्ब झालेलं असतं, आणि स्वाधिष्ठान ज्याच्यामध्ये प्रवाहित आहे, जलतत्व आहे, त्याच्यामुळे जलाचे काही आजार जेव्हा असतात तेव्हा ते डिस्टर्ब झालेलं असतं. तिथून वर आपण जेव्हा येतो त्यावेळेला मणिपूर चक्र येतं. मणिपूर चक्र हे आपल्या नाभीवरती आहे, त्याला नाभीचक्र देखील म्हटलं जातं. आणि जसं आपण रंगांबद्दल बोलत होतो की ताना पिही निपाजा, तसं तांबडा आणि नारिंगी आपण पाहिला, मूलाधार आणि स्वाधिष्ठान आपण पाहिलं, आता इथे आहे पिवळा, ताना पी, पी पर्यंत आलो आता आपण. आणि हे अग्नितत्वाचं कारक आहे, उष्णता हाच त्याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. अग्नितत्व, अग्नि हा पिवळाच असतो आणि ते चक्र देखील पिवळ्या रंगाचं आहे. तशा पद्धतीची ऊर्जा वातावरणातनं घेणं आणि शरीराला जिथे जिथे आवश्यक आहे तिथे ती पुरवणं हे महत्त्वाचं काम ते चक्र करत असतं. आणि या चक्राच्या आधिपत्याखाली काय येतं, तर महत्त्वाचं म्हणजे पचन संस्था. बरं, संपूर्ण पचन संस्था ही या चक्राच्या आधिपत्याखाली येते. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की सगळ्या गोष्टींचं मूळ हे पोटात असतं, आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मूळ जर आपण म्हणलं तर हे मणिपूर चक्र हे निश्चितपणे आहे असं म्हणता येईल. त्याच्यामुळे ज्या वेळेला तुमचं अन्नग्रहण, मग ते अन्नग्रहणापासून ते मल उत्सर्जनापर्यंत ज्या ज्या प्रोसेस सगळ्या होतात, म्हणजे त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते, त्याच्यानंतर त्याचं विघटन केलं जातं, म्हणजे अगदी लिव्हरपासून, तोंडापासून म्हणू आपण, जिभेपासून, अन्ननलिकेपासून, त्याच्यानंतर लिव्हर आलं, त्याच्यानंतर अगदी पॅनक्रियाज आल्या, त्याच्यानंतर पुढे त्याचं आतड्यांमध्ये जे काही दोष असतात, अशा पद्धतीचे दोष जेव्हा होतात, मग याच्यामध्ये अन्नपचन तुमचं व्यवस्थित होत नाही आहे, अतिसारासारखे प्रॉब्लेम असतील, बद्धकोष्ठतेसारखे प्रॉब्लेम असतील, पित्त असेल, वात असेल, त्याच्यानंतर मूळव्याधीसारखे प्रॉब्लेम असतील, लिव्हर सिरोसिससारख्या गोष्टी किंवा अगदी काविळीसारख्या गोष्टी, म्हणजे लिव्हरमधले काही डिसफंक्शनिंग,
तिथे ज्यावेळेला मालफंक्शनिंग काहीतरी होत आहे आणि त्याच्यामुळे कावेळीसारखे आजार होतात, लिव्हर सिरोसिससारखे आजार होतात, अशा पद्धतीचा कोणताही त्रास, अगदी डायबिटीस वगैरे यासारख्या गोष्टी देखील, ह्या अशा पद्धतीचे त्रास जेव्हा होतात त्यावेळेला महत्त्वाचा दोष हा बघितला जातो स्वयंपूर्ण उपचारांमध्ये, तो मणिपूरमध्ये असतो. अच्छा, आता फक्त उष्णता बिघडली म्हणजे हे बिघडलं का, तर असं नाही आहे. जे आपण वारंवार म्हणतो की प्रत्येक तत्व हे एकमेकांवरती अवलंबून असतं किंवा प्रत्येक तत्वामध्ये प्रत्येक तत्व आहे, तर ज्या वेळेला शरीरातली उष्णता वाढते त्यावेळेला शरीरातलं जल कमी होतं. ज्या वेळेला उष्णता कमी होते त्यावेळेला जल वाढतं. हे परस्पर विरोधी गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे एक तत्व ज्यावेळेला बिघडतं त्यावेळेला दुसरं तत्व हे निश्चितपणे बिघडत असतं. मग आपण ज्यावेळेला परीक्षण करतो त्यावेळेला काय करतो, तर आपण ज्यावेळेला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रुग्णाचं परीक्षण करतो त्यावेळेला ह्या चक्रांमध्ये कुठे कुठे काय दोष आहेत ते तर शोधतोच, पण त्याबरोबर जे आपण हे ऑर्गन्स म्हणतोय, आता मी लिव्हर म्हणाले, मी आतडी म्हणाले, मी पॅनक्रियाज म्हणाले, तर या सगळ्या गोष्टी देखील जसं आपल्या शरीराभोवती ऊर्जा देह आहे तसं ह्या प्रत्येक इंटरनल ऑर्गनच्या भोवती देखील त्याचा ऊर्जा देह आहे, तो देखील डिस्टर्ब झालेला असतो, तिथे देखील दोष निर्माण झालेले असतात. त्याच्यामुळे क्रिटिकल केसेस ज्यावेळेला असतात त्यावेळेला फक्त परीक्षण हे ऊर्जादेहाचं आणि चक्रांचं होत नाही, तर त्याबरोबरीने इंटरनल ऑर्गन्सचा देखील ऊर्जादेह आपल्याला तपासावा लागतो आणि मग आपण शोधतो की कुठे कुठे दोष आहेत आणि मग ते दोष काढण्यासाठी आपण स्वयंपूर्ण उपचार देतो. तर असं हे मणिपूर चक्र खूप महत्त्वाचं आहे. आपण जाणून घेतोय मणिपूर चक्राविषयी, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया, आपण सप्तचक्रांविषयी जाणून घेतोय. कुठेही जाऊ नका, बघत रहा निरामय जीवन. ब्रेकनंतर निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मणिपूर चक्राविषयी माहिती घेतली, आता आपण चौथं चक्र म्हणजे अनाहत चक्राविषयी माहिती जाणून घेऊया. डॉक्टर काय सांगाल? जसं तुम्ही म्हणालात तसं अनाहत हे हृदयाच्या ठिकाणी आहे, याला हृदय चक्र देखील म्हटलं जातं. आणि याच्याकडे महत्त्वाचा कंट्रोल कसला आहे, तर आपले लंग्स, आपली फुफ्फुसं आणि आपलं हृदय याचा महत्त्वाचा कंट्रोल या चक्राकडे आहे. वायुतत्वाचं हे कारक आहे आणि गतिशीलता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. जर आपण बघितलं तर स्वादिष्ठांना प्रवाहिता हा सूक्ष्म गुणधर्म होता आणि ह्याचा गतिशीलता आहे कारण वायू आहे आणि वायू हा गतिशील आहे. त्याच्यामुळे शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी फ्लोईंग आहेत, गतिशील आहेत, त्याच्यावरती सगळ्यावरती जो काही कंट्रोल आहे तो या चक्राचा आहे. शरीरातलं आकुंचन प्रसरण, शरीरातलं रक्ताभिसरण हे सगळं ह्याच्या ठाई आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर काही बिघाड असेल, जर काही दोष असेल, तर निश्चितपणे या चक्रामध्ये बिघाड झालेला आहे किंवा याला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळत नाहीये, त्याच्यामुळे ते पुढे पाठवू शकत नाही आहे. कसं आहे, चक्राकडे ऊर्जा आली की त्याला जी काही नेमून दिलेली कामं आहेत, समजा 10 कामं आहेत, तर या 10 कामांना आलेली 100% ऊर्जा त्याला 10-10% वाटायची आहे. किंवा त्यावेळेला आत्ता या क्षणाला जे काम जास्त महत्त्वाचं आहे, प्रायोरिटीज त्याला बघाव्या लागतात आणि त्याप्रमाणे त्याला ऊर्जा पुरवणं हे या चक्राचं काम असतं. ह्याला स्वतःची बुद्धी आहे आणि त्या पद्धतीने ते वागत असतं. आपण जसं म्हणतो की मेंदूकडनं कमांड जाते, तसं जी मेंदूकडनं कमांड जाते की बाबा आत्ता हा विचार आहे, आत्ता हे महत्त्वाचं आहे, ही टार्गेट्स पूर्ण करायचे आहेत, मग ती टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी तिथे लक्ष देणं जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे आलेली ऊर्जा योग्य प्रमाणात वितरित करणं हे त्याचं काम असतं आणि जेव्हा त्यालाच ऊर्जा कमी मिळायला लागते त्यावेळेला पुढे ते वितरण देखील कमी व्हायला लागतं आणि मग तशा पद्धतीचे दोष निर्माण होतात. मग हृदयाशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असू दे, मग अगदी हृदयविकाराचा झटका असू दे किंवा ब्लॉकेजेस असू देत किंवा हृदयामध्ये होल असतं, अशा पद्धतीच्या पण काही प्रॉब्लेम्स आपण केलेले आहेत क्युअर, अशा पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काम आपल्याला इथे करावं लागतं आणि बरोबरीने इतरही चक्रांवरती. तसंच फुफ्फुसांशी रिलेटेड, लंगशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स येतात, मग कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स असतील, TB सारखे प्रॉब्लेम्स असतील, दमा असेल, न्यूमोनिया वगैरे असेल, या पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी ज्या वेळेला येतात त्यावेळेला निश्चितपणे अनाहत आपल्याला पाहावं लागतं. रंग जे आपण म्हणतो ते ताना पी ही हिरवा रंग तिथे आहे. जर आपण पाहिलं तर खाली म्हणजे खाली हे सगळे स्ट्रॉंग रंग आहेत आणि वरती सगळे सॉफ्ट कलर्स आहेत. अगदी बरोबर, म्हणजे जसं आपण चित्रकलेला शिकलोय की गडद रंग आणि म्हणजे हार्ड कलर्स आणि सॉफ्ट कलर्स, लाल, नारिंगी हे सगळे, आणि त्याची एनर्जी पण तशीच आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण उष्ण रंग म्हणतो
त्यावेळेला हे रंग येतात आणि ज्यावेळेला शीतरंग म्हणतो तेव्हा निळा हिरवा हे सगळे शीतरंग आहेत. तर ॲक्च्युली जशा रंगांच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच ह्या चक्रांची कामकाज पण तसंच आहे आणि त्याच प्रॉपर्टीचे रंग तिथे तिथे आहेत. त्याच्यामुळे इथून वर जर बघाल तर सगळे ऑर्गन्स देखील नाजूक आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत. पुढे वरती मेंदू वगैरे येतो आणि खाली जर मग बघाल तर स्ट्रॉंग गोष्टी आहेत. तशीच खाली जी ऊर्जा लागते ती स्ट्रॉंग लागते आणि वर जे लागतं ते सटल लागतं, सॉफ्ट लागतं. तर अशा पद्धतीची आपली शरीर रचना, आपली ठेवण ही अशीच आहे आणि निसर्गाशी आपलं खूप जवळचं नातं आहे. वायू जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आकुंचन प्रसरण, मगाशी जर आपण बघितलं तर आपण म्हटलं मणिपूरमध्ये पचन येतं आणि तिथे असं मी म्हटलं की तिथे पित्त आणि वात, तर वात हा जसा तिथे तिथून निर्माण होतो कारण पचन बिघडलं की वात निर्माण झाला आणि तो वात जो काही बिघडवतो तो हे अनाहत बिघडवतो. पचन बिघडलं की त्याचा परिणाम म्हणजे मणिपूर बिघडलं की त्याचा परिणाम अनाहतवर पण होतो आणि स्वादिष्ठांवर पण होतो. ज्या वेळेला शरीरातली उष्णता जास्त प्रमाणात वाढते त्यावेळेला त्याचा परिणाम स्वादिष्ठांवरती पण होत असतो. म्हणजे पित्त किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर होतातच पण त्याचबरोबरीने जर सतत उष्ण प्रकृती तुमची असेल, तापट स्वभाव तुमचा असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वीर्य किंवा रज या गोष्टींवर देखील होतो. म्हणजे जे आपण बघितलं की एक चक्र हे वरच्या आणि खालच्या चक्राशी सांधलेलं आहे, त्याच्यामुळे जे काही वाईट किंवा चांगले परिणाम जे काही होत असतात ते वर आणि खाली दोन्हीकडे वितरित होत असतात आणि त्याच्यामुळे एक चक्राचा विचार आपण फक्त त्याचा विचार करता येत नाही. आपल्याला त्याच्या बरोबरीने आपल्याला सगळ्याचा ॲग्रिगेट विचार करावा लागतो आणि आपल्याला कोणताही आजार हा या सगळ्या चक्रांच्या माध्यमातून बरा करता येऊ शकतो. डॉक्टर, मागे तुम्ही मला सांगितलं होतं की पंचतत्व आणि सप्तचक्र हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. आता मला कळतंय की ती कशा अर्थाने आहे, कारण तुम्ही आता सांगत होतात की अनाहतचा वायू ह्याच्याशी, पहिले आपण पृथ्वीविषयी पण बोललो तर आता एक्झॅक्टली कळायला लागलंय आम्हाला की कशा प्रकारे त्यांचं एकमेकांची इंटर लिंक आहे किंवा रिलेशन आहे. अगदी बरोबर. म्हणजे जे आपण म्हणतो ना, कसं होतं सप्तचक्र पंचतत्व शब्द खूप मोठे मोठे वाटतात आणि माणसं जळपून जातात की बापरे म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी आहे हे, पण हे काहीतरी नाही आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याला फक्त हे शब्द माहिती आहे आणि त्याची भीती वाटते, आपण बाऊ करतो त्याचा. तर ॲक्च्युली तसं नाही आहे, हे तुम्ही पंचतत्वाने बनलेले आहात. जे काही जन्माला आलात ते त्यातून जन्माला आलेले आहात आणि आत्तापर्यंत जो काही तुमचा प्रवास चालला आहे तो चाललाय. पण हे दोष का निर्माण झाले तर तुमचा चुकीचा आहार, तुमचा चुकीचा विहार आणि तुमचे चुकीचे विचार. विचारावरती आम्ही जास्त फोकस करतो. प्रत्येक आलेल्या रुग्णाला काही प्रमाणामध्ये समुपदेशन करायचा प्रयत्न आम्ही करतो कारण तुमचे जर विचार बदलले तर तुमच्या ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये बदल होईल. पण म्हणजे जेव्हा तुम्ही उष्ण प्रवृत्ती असं म्हणता तर त्यावेळेला हे नॅचरलीच काहींच्यात ती टेंडन्सी असते का आहारामुळे ती होते? आता असं धरून चला, जन्म झालेलं बाळ हे काहीतरी जीन्सनी त्याचा जन्म झालेला आहे तर त्या जीन्समध्ये जर ते दोष असतील तर ते जन्मतः पण येऊ शकतात. अच्छा. पण ते घालवले पण जाऊ शकतात ना. हे आपण विसरतो की जन्मतः एखादा प्रॉब्लेम आहे तर तो तसाच राहणार का मरेपर्यंत, तर गरजेचं नाही आहे. जर दोष आहे तर तो जाऊ शकतो, तो जाण्यासाठीच आहे पण आपण ते प्रयत्न करत नाही. जसं तुम्ही म्हणाल आहारामुळे पण ते होतं ना, स्वभावामुळे ते होतं. तुम्ही जर सतत चिडचिड करणारे आणि तापट स्वभावाचे असाल तर शरीरातली उष्णता देखील वाढायला लागते ना, आणि जर तुमची पित्त प्रकृती असेल तर तुमचा स्वभाव देखील हळूहळू बदलायला लागतो. तुम्ही पित्त प्रकृतीचा माणूस फार रेअर केसेसमध्ये तुम्हाला शांत स्वभावाचा मिळेल, तो शांत स्वभावाचा शक्यतो नसतो, तो तापट स्वभावाचा असतो. कारण पुन्हा एकदा जे स्वभाव आणि चक्र आपण जे बोलतो ती पण सांगड आहेच ना. जर ह्या चक्रामध्ये हा दोष आहे तर तो दोष स्वभावामध्ये पण रिफ्लेक्ट होतोच ना. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत असतात आणि शरीर आणि मन ह्या दोन्हीची सांगड ह्या सगळ्या चक्रांमध्ये घातली जाते. अच्छा, पुढच्या चक्रांविषयी आपण जाणून घेऊया. अनाहत चक्राविषयी आपण आता जाणून घेत होतो पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. कुठेही जाऊ नका, बघत रहा निरामय जीवन. ब्रेक नंतर निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सप्तचक्रांविषयी जाणून घेत होतो ज्यामध्ये आपण मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र आणि अनाहत चक्र ह्या चार चक्रांविषयी जाणून घेतलं. डॉक्टर, उरलेल्या चक्रांविषयी आता काय सांग? अनाहत विषयी थोडंसं सांगायचं होतं मला की अनाहत हे ॲक्च्युली भावभावनांचं केंद्र पण आहे. आपण मागच्या भागांमध्ये ज्यावेळेला लग्न याविषयी बोललो होतो तेव्हा आपण असं म्हटलं होतं की जेव्हा त्या स्त्री ते मंगळसूत्र धारण करते तेव्हा त्या दोन वाट्या त्या अनाहतवरती आल्या पाहिजेत. म्हणजेच काय तर चांगल्या किंवा वाईट भावना जतन करून ठेवायचं केंद्र असंही आपण ह्याला म्हणू शकतो. तर अनाहत चक्रात हा अत्यंत महत्त्वाचा भाग पण दडलेला आहे. तसंच आता आपण पुढे जाणार आहोत, हे विशुद्धी चक्राकडे जाणार आहोत. विशुद्धी चक्र ह्याच्या नावातच ह्याचं काम दडलेलं आहे. हे ॲक्च्युली चक्र अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ह्या चक्राच्या थ्रू शरीरामधली कुठलीही
बाधा किंवा अशुद्धी काढता येते, म्हणजेच हे विशेष शुद्धीकरणारं चक्र आहे. त्याच्यामुळे त्याला विशुद्धी चक्र असं म्हणतात. आपल्या डोक्याचा जो भाग आहे त्याच्यावरचे जे मधले जे ऑर्गन आहे डोक्यामधले ते अत्यंत नाजूक आहेत, त्याला खालनं येणारी ऊर्जा कदाचित सहन होत नाही, त्याच्यामुळे विशुद्धी चक्रामध्ये विशेष फिल्टर लावलेले आहेत. ते चक्र ते चुकीच्या गोष्टीवरती जाऊ देत नाही. म्हणजे आपल्या पुराणशास्त्रामध्ये असंही त्याचा उल्लेख झालेला आहे की डोकं म्हणजे स्वर्ग आणि खालचा देह म्हणजे पृथ्वी, आणि हे मधलं जे आहे हे क्षितिज आहे. हे सगळं चुकीच्या गोष्टी वर जाण्यापासून अडवतं आणि वरच्या गोष्टी योग्य प्रमाणात खाली पाठवतं. मॅडम, तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला रंगांचा आणि चक्रांचा कसा एकमेकांशी संबंध आहे हे इतकं चांगलं सांगितलं, त्यामुळे आता मीच तुम्हाला सांगू शकते की ह्या चक्राचा रंग निळा आहे, बरोबर? अगदी बरोबर. अजून काय सांगाल या चक्राचं? आकाश आहे. अच्छा, म्हणजे जे आपण पंचतत्व म्हणतोय ते सुरुवात आपण पृथ्वीपासून केली. पृथ्वी झालं, जल झालं, अग्नी झालं, वायू झालं आणि हे आकाश आहे. इथे आकाश तत्वाचं आधिपत्य आहे आणि रंग निळा आहे. निळा नीलकंठ जे आपण शंकराला ओळखतो, तर प्रत्येकाच्याच कंठचक्राचा विशुद्ध चक्राचा रंग हा निळा आहे. त्याच्यामुळे जे आपण बघतो ना की आपल्या पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा अगदी आपल्या देवांच्या जी चित्र आहेत, ज्या मूर्ती आहेत, तर हे सगळे कोड लँग्वेज म्हणू आपण, सांकेतिक भाषा आहे ही काहीतरी तुम्हाला सांगण्याची. बरं, तर तसंच हा जो नीलकंठ आहे तो हा प्रत्येकाचाच कंठ नील आहे ना, म्हणजे कारण प्रत्येकाचाच विशुद्ध चक्राचा रंग हा निळा आहे. आणि तिथे काय केलं जात आहे, तर शरीरातली विष ही तिथे अडवली जात आहेत, ती तिथून वर जाऊ दिली जाऊ दिली जात नाहीयेत. जसं सरांनी आता म्हणलं की विशेष शुद्धी करतं हे, म्हणजे काय करतं की ज्या वेळेला सीझन चेंज होतो काहीतरी वेगवेगळे इन्फेक्शन होतात, आणि जे मगाशी आपण बघितलं की अनाहत चक्र, ज्या वेळेला लंग्सला किंवा काही इन्फेक्शन ज्या वेळेला होतात त्यावेळेला ती तिथे अडवणं, ती मेंदूपर्यंत जाऊ न देणं हे महत्वाचं काम हे चक्र करतं. वेगवेगळ्या ज्या ग्लँड्स आहेत, थायरॉइड ग्लँड्स आहेत, टॉन्सिलायटिस सारख्या गोष्टी ज्या आहेत, इथे ज्या वेळेला हे चक्र वीक पडतं त्यावेळेला काय होतं, तर त्यावेळेला ह्या ज्या अशुद्धी आहेत त्या वर जायला लागतात. आणि मग किंवा शरीरातली जी उष्णता आहे, जे आपण पित्त म्हणतो किंवा हिट म्हणतो, ज्या वेळेला तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतो त्यावेळेला हे लक्षात घ्या की मणिपूर पासनं आज्ञापर्यंत सगळी चक्र डिस्टर्ब झालेली आहे. ती हिट निर्माण झाली, ती कुठून निर्माण झाली, ती पचन व्यवस्थित होत नाही म्हणून निर्माण झाली, आणि तिने काय केलं, ती पसरायला लागली. ती पसरत पसरत तिने अनाहतला देखील मागे सारलं, ती पुढे आली. तिने विशुद्धीला देखील मागे सारलं, ती पुढे आली आणि ती वरपर्यंत गेली, डोक्यापर्यंत गेली. आता तुम्हाला मायग्रेनचे अटॅक येतात, तुम्हाला त्रास होतो किंवा काही वेळेला ताप डोक्यात जातो, बरोबर, हे केव्हा होतं, ज्यावेळेला ही सगळी चक्र वीक झालेली आहेत त्यावेळेला होतं. हल्ली बऱ्याचदा बघितलं जातं की खूप अँटीबायोटिक्स लहानपणापासून दिले जातात, त्याचे दुष्परिणाम आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, आणि त्यामुळे ह्या ज्या काही चुकीची केमिकल्स किंवा चुकीच्या गोष्टी ज्या येतात ह्या देखील या एनर्जी ही आपली वीक करतात. तिथे अनावश्यक गोष्टी, डिसीज्ड एनर्जी ही तिथे साठायला लागते आणि मग काय होतं, मग ही चक्र वीक व्हायला लागतात, तिथे आवश्यक ऊर्जा पोहोचत नाही. ती वीक झाली की मग ह्या गोष्टींचा जो काही त्रास आहे तो आपल्याला जाणवायला लागतो. मग स्वयंपूर्ण उपचार काय करतं, तर ह्या जी काही डिसीज्ड एनर्जी आहे ही काढण्यासाठी आपण उपचार देतो. आणि मग जरी अगदी फीट सारख्या गोष्टी देखील, लहानपणी ताप डोक्यात गेल्या आणि फीट सुरू झाल्या, असे ज्या वेळेला प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला मग सहस्रार, आज्ञा, विशुद्धी आणि सगळीच चक्र बघावी लागतात, कारण ती सगळी वीक झाली आहेत, कारण तिथपर्यंत तो त्रास पोहोचलाय. मग या सगळ्यावर आपण काम करतो आणि फीट सारखे त्रास देखील आपण बरे करू शकतो. जेव्हाही चक्र स्ट्रॉंग होतात, आपलं काम व्यवस्थित करायला लागतात, हे त्रास देखील जातात. मग विशुद्धी चक्रानंतर कुठलं चक्र तुम्ही? विशुद्धीनंतर येतं आज्ञा. भ्रुकुटीमध्ये दोन्ही भुवयांच्या मध्ये जे आहे ते आज्ञा चक्र आहे, आणि शरीराला सगळ्या आज्ञा पुरवणं हे महत्वाचं काम ते करतं. डोळे, कान, मेंदू अशा जे काही महत्वाचे आणि नाजूक ऑर्गन्स आहेत त्याचा कंट्रोल तिथे असतो. आणि त्याच्यानंतर जे येतं ते सहस्रार. सहस्रार म्हणजे प्राणशक्तीचं प्रवेश केंद्र. आध्यात्मिक उन्नती, साधना मार्गामध्ये उन्नती करायची असेल तर ते सहस्रार चक्र चांगलं असावं लागतं. आणि सहस्रार चक्र चांगलं तेव्हाच होतं जेव्हा ही सगळी चक्र तुमची शुद्ध आणि स्वच्छ होतात. तोपर्यंत सहस्रार चक्र छान होत नाही. आपण मागे बोललो होतो बघा गुरूंबद्दल, तर ज्या वेळेला ही सगळी चक्र स्वच्छ होतात, ती छान होतात, त्या वेळेला ती एनर्जी ही सहस्रारापर्यंत जाते आणि त्यावेळेला सहस्रार हे तेजस्वी दिसायला लागतं. प्रत्येक म्हणजे अशा लोकांच्या मागे ती आभा, तो प्रकाश हा ॲक्च्युली जाणवतो.
त्यांच्या प्रत्येक सेलमध्ये ती स्वच्छ आणि छान एनर्जी आहे, ती सळसळत वाहत असते आणि त्याच्यामुळे ते कायम एनर्जेटिक असतात. त्यांचं बोलणं जे आहे ना ते अत्यंत लाघवी प्रेमळ असतं. चुकीचा शब्द त्यांच्याकडनं येत नाही, ते कुणालाही हर्ट करत नाहीत. आणि ते जसं मी म्हटलं तसं की त्यांच्या वावरण्यामध्ये त्यांच्याबरोबर जरी थोडा वेळ राहिलो आपण किंवा त्यांच्यापेक्षा लांब जरी आपण बसलो तरी आपण एनर्जेटिक होऊन जातो, कारण त्यांचा तो आरा इतका मोठा असतो आणि तो एनर्जेटिक असतो. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा ही सगळी चक्रांची शुद्धी होते. अच्छा, आणि तामसी वृत्ती पण त्यांची पूर्णपणे आपण बघतो की गेलेलीच असते. कारण जे आपण अगदी मूलाधारपासून जे बोललो तर ह्या सगळ्या गोष्टी, अवघा रंग एक झाला तर हा हे जे रंग आपण बघितले तानापिही निपाजा हे ऍक्च्युली शेवटच्या चक्राचा जांभळा रंग आहे. बरोबर, तो जांभळा आहे. आणि हे सगळ्या अशुद्धी जातात, हे सगळे रिपूज आहेत ते जातात. आणि हे सगळे रंग जे आपण म्हणालो उष्ण रंग शीत रंग, ह्या सगळ्या ज्या वृत्ती एक होत जातात नंतर. म्हणजे आध्यात्मिक मार्गातले जे गुरु संत असे जे आपण म्हणतो तर हे सगळ्या रिपूंवरती त्यांचा कंट्रोल आलेला असतो आणि ते तेजस्वी तेव्हाच दिसतात जेव्हा हे सगळे रंग एक होतात. आणि हे सगळे रंग जेव्हा एक होतात तेव्हा स्वच्छ तेजस्वी पांढरा रंग उरतो. आणि पांढरा रंग असा एक रंग आहे की ज्याच्यामध्ये सगळे रंग आहेत. बरोबर, अगदी. त्याच्यामुळे हे जे अवघा रंग एक झाला जे आहे हे सगळ्यात शेवटी. पण ही स्थिती सगळ्यांना प्राप्त होते असंही नाही, ही स्थिती सगळ्यांना नको असते. अहो, म्हणजे कसं आहे त्याच्याबद्दल ऐकणं वाचणं हे छान आहे पण ही स्थिती कुणालाही नको असते, कारण त्याच्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, त्याच्यासाठी तप करावं लागतं. आणि कष्ट करायची आज कुणाचीही इच्छा नसते, त्यांना सगळं ऐतं हवं असतं. आणि काही प्रमाणात ऐतं द्यायचा स्वयंपूर्ण उपचार प्रयत्न करत आहे. नाही नाही, खरोखरच तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे आम्हाला या सप्तचक्रांविषयी आत्ता माहिती दिलीत. अजूनही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे या चक्रांवर आपली स्वयंपूर्ण उपचार पद्धती कसं कार्य करते हेही जाणून घ्यायचं आहे. पण वेळ झाली आज इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. बघत रहा निरामय जीवन.